सांगली मधून वादळी वाऱ्याने पत्र्याची शेड उडाल्याने 13 मजूर जखमी झालेत। सांगली जिल्ह्यामध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडलाय। या अवकाळी पावसाने कडेगाव येथे दाणादाण उडवली आहे। वादळी वाऱ्यामुळे पत्र्याचे शेड उडून गेल्याने 13 मजूर जखमी झालेत। तसेच मजुरांचे संसार उपयोगी साहित्य देखील अस्ताव्यस्त झालंय, त्यामुळे सुमारे 35 लाखांचं नुकसान झालंय। सांगली जिल्ह्यामध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडलाय, त्यामुळे पत्र्याचे शेड उडून गेल्याने 13 मजूर जखमी झालेत। मजुरांचे संसार उपयोगी साहित्य देखील अस्ताव्यस्त झालंय, त्यामुळे सुमारे 35 लाखांचं नुकसान झाल्याचं समजतंय। सांगली जिल्ह्यामध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडलाय। या अवकाळी पावसाने कडेगाव येथे दाणादाण उडवली आहे। वादळी वाऱ्यामुळे पत्र्यांचे शेड उडून गेल्याने 13 मजूर जखमी झाल्याचं समजतंय। तसेच मजुरांचे संसार उपयोगी साहित्य देखील अस्ताव्यस्त झालंय, जवळपास 35 लाखांचं नुकसान झाल्याची माहिती मिळते। पत्रे पडल्यामुळे 13 मजूर जखमी झाल्याचं दिसतंय, संसार उपयोगी साहित्य देखील अस्ताव्यस्त झाल्याचं दिसतंय। या संदर्भात माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी दीपक चव्हाण जोडले गेले आहेत। दीपक जी, सांगली मध्ये अवकाळीने धुमाकूळ घातलाय, तर या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच, काल सायंकाळपासून अवकाळीनं सांगली जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातलेला आहे आणि प्रचंड वेगानं वारं आणि वादळ यामुळं सांगली जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यामध्ये नुकसानीचे प्रकार घडलेले आहेत। कडेगाव मध्ये सुद्धा वादळी वाऱ्यामुळे पत्र्याचे शेड उडून गेल्यानं 13 मजूर हे जखमी झाल्याची घटना घडली, तर 35 लाखाच्या आसपास नुकसानही झालेलं आहे। हा झाला मालमत्तेचा विषय, पण शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान जिल्ह्यातील झालेलं आहे, कारण आता तोंडाला आलेल्या पिकांनाही या अवकाळीचा फटका बसलेला आहे। आणि कालची अवकाळी इतकी जबरदस्त होती की नागरिकांच्या काळजाचा छोका टोकवणारे असा वादळी वारा होता, त्यामुळं कालची अवकाळी ही खरोखर शेतकऱ्यांसाठी फार घातक ठरलेले आणि नुकसान करून गेलेली ही अवकाळी आहे। त्यामुळे रात्रभर सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये पाऊस होता आणि पहाटेच्या सुमारास पाऊस उघडल्यामुळे थोडासा आता सांगलीकरांना दिलासा मिळालेला आहे। जी दीपक जी, सांगलीतली ही काही पहिलीच घटना नाहीये, तर यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत, याचे पंचनामे झाल्याचं काही समजतंय का? सायंकाळचा हा पाऊस झाल्यामुळं रात्रीपर्यंत हे पावसाचं वातावरण होतं, रात्रभर सुद्धा पाऊस झालेला आहे। त्यामुळे आज सकाळपासून किंवा दुपारपासून या पंचनाम्याच्या संदर्भात सरकारी यंत्रणांना बांधावर जाईल असं वाटतंय, मात्र अद्याप तरी कुठेही बांधावर सरकारी यंत्रणा गेल्याचं पाहायला मिळत नाहीये। जी दीपक जी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।